हाय फ्रेंड्स, सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी इथे माझ्या भावाला राखी बांधत आहे, तुम्ही पाहतच आहात. आणि बहीण भावाचं नातं हे थोडं भांडणारं, थोडं चिडवणारं, थोडं हसणारं, थोडी काळजी करणारं हे असतंच. आणि तीच तर खरी राखी पौर्णिमेची शान असते. इथे मी माझ्या चुलत भावाला म्हणजे काकांच्या मुलाला राखी बांधत आहे. आणि हे सर्व रिशा इथे बघत होती आणि ती स्वतः त्याच्यावर म्हणजे ते स्वतःच्या काकांच्या मुला मामाच्या मुलांना सॉरी मामाच्या मुलांना इथे राखी बांधत आहे. बघा कशी हळदिंक वगैरे वाहून ओवाळत आहे स्वतःहूनच. तिला कोणाचीच मदत नाही लागत आहे इथे. इथे फक्त मी आता तिला राखी बांधताना थोडीशी हेल्प करत आहे. आणि बघा यांची मस्ती चालली आहे राखीवरनं. मला हीच पाहिजे, मला तीच पाहिजे. शेवटी आम्ही दादाच्या म्हणण्याप्रमाणे राखी बांधून देतोय. छोटा दादा तिथे हळूच खोबऱ्याची वडी खात आहे. आणि मग रिशा म्हणते थांब मीच देते तुला. आणि आता इथे एकीकडे दादाला भरवणं चालू आहे, एकीकडे राखी बांधून चालू आहे. अशा पद्धतीने इथे दुसऱ्या भावाला आता राखी बांधायचं आहे. ग्रीषा आता उठूनच तिथे जाते डायरेक्ट. आणि दादा आमचं खायची वडी द्यायची नादाची वडी द्यायची नाही आहे म्हणून दुसरे हात देत होता. आणि इथे ग्रीषा दादाला सांगते तुझी पण आहे इथे, तू पण खा. हळूच बाहेर पडते इथून आणि पुन्हा एकदा ओवाळणी करते. बघा कशी धडपड. बिंदास संपली आरती ओवाळायची सुरुवात चालू आहे. आणि इथे दादा बघा कसं स्माईल देतोय छानपैकी. अशा पद्धतीने ग्रीषाने इथे ओवाळणी झाली आणि एक छान हे रक्षाबंधनाचा प्रोग्राम झालेला आहे. आता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम माझ्या चॅनलवर राहू दे हीच अपेक्षा. बाय बाय फ्रेंड्स.